कुठलाही गोंधळ होऊ नये आणि अशा प्रकारची आमची मानसिकता नाही की इथं यात कोणीतरी येऊन गोंधळ घालावा हेही तितकंच करा हे लक्षात ठेवा. त्यामुळे आम्हाला असं वाटतं पवित्र दिनी आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुखांचं अभिवादन करायचं आहे. कुठलीही गोष्ट करू नये अशा प्रकारची अपेक्षा आमच्याकडे आहे. सुद्धा जर दोन्ही गटाचे नेते समोरासमोर आले तर काय? मुळात प्रश्न आहे की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली ते इथे देऊन दोन तास का बसले ते आदल्या दिवशी का आले याचा प्रश्नाची उत्तर त्यांना विचारा मग कळेल ना तुम्हाला कोळसाळपणा कोणाचा आहे. उभ्या महाराष्ट्राला कळणार आहे त्या कोळसाळपणा कोण करते आणि 12 वर्षात न फिरकलेली माणसं इथे फिरकतात का? त्यांना साहेबांबद्दल प्रेम उतू आलं का? कळत नाही आम्हाला. हेच आमचे अनिल देसाई आणखीन अनिल परब असतील आणखी आम्ही सगळेजण इथे रात्रंतर ताबूत ते काम करतो कळलं का? हे ते रात्रभर आदिवशी तयारी करतात. या तयारीत तुमचा काही सहभाग आहे नाही ना? कोण करतंय? आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आम्ही आमचा शिवसैनिक तिथे करतो जागता पहारा ठेवतो. 365 दिवस एक वेडा शिवसैनिक निष्ठावान शिवसैनिक तिथं येऊन पूजा करतो बरं का? कल्पना आहे तुम्हाला? माहिती आहे का तुम्हाला? नाही ना? तो उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे त्या शिवसेनेचा शिवसैनिक आहे तो इथं 365 दिवस पूजा करतो कळलं? त्यामुळे यांचा ज्यांचा संबंध नाही आहे त्यांना मुद्दामून हे घडू नये कोळसाळपणा करायचा आणि महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचंय त्यासाठी चाललेला प्रयत्न आहे. नक्कीच बाई जर पाहायला गेलं तर आज दोन्ही गट जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत. परिस्थिती वेगळी झालेली आहे एकमेकांवरती आक्रमकपणाची भूमिका. मुळात असं आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांचा स्मृती आहे बाबा एकदाच काय ते घ्या मग एकटेक मला ते मला माझ्या डोक्यात ते बसले ते करू सगळ्या सगळ्या एकत्र घ्या परत ते देणार तुम्हाला. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन उद्या आहे. काही माणसं आजकाल या प्रश्नाचं पहिलं उत्तर विचारा कोळसाळपणा करण्यासाठी लक्षावधी शिवसेना प्रमुखांवर प्रेम करणारा इथला महाराष्ट्र.